त्याचे मी आभार मानतो. आमच्या प्रिन्सिपल एक डायनॅमिक पर्सनॅलिटी की ज्यांचा नेहमीच अशा कार्यासाठी पाठिंबा असतो, त्यात आमचे व्हाईस प्रिन्सिपल प्रिन्सिपल डॉक्टर राजनी पाटील मॅडम, व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर मोबळे सर, या दोघांचे मी शतशः आभार मानतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे स्पीकर्स होते ते लर्नेड स्पीकर्स होते आणि त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे म्हणजे हा वर्कशॉप कंडक्ट केला. काही नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या की ज्या आपण आपल्या जी काही टीचिंग आहे तर त्याच्यामध्ये ॲड करू शकतो, तर त्याबद्दल मी आपल्या सगळ्या स्पीकर्सचे आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी पेशंटली जे म्हणजे या सगळ्यांच्या सगळ्यांची व्याख्यानं ऐकून घेतली त्याबद्दल मी तुमचेही आभार मानतो. तुम्ही सुद्धा म्हणजे इंटरॲक्टिव्ह सेशन्स राहिलेली आहेत सगळी, तर त्यामुळे मला सुद्धा तिथे बसल्यानंतर खूप छान वाटत होतं की तुम्ही सगळेजण त्यामध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करता. त्यानंतर सगळ्यात मोठी मदत मला जर कोणी केली असेल तर आमच्या डॉक्टर लाल मॅडम प्रोफेसर आणि एच ओ डी जवळपास विभागाच्या, म्हणजे एच एस सी टी म्हणजे काय हे सुद्धा मला माहीत नव्हतं, तर तिथपासून त्यांनी सुरुवात केली की हे युनिव्हर्सिटीमध्ये कसं ॲप्लिकेशन करायचं, फीडबॅक कसा ठेवायचा, त्यामुळे मी लाल मॅडमचे आभार मानतो. त्यानंतर डॉक्टर कुलकर्णी मॅडम ज्या आमच्या रिसर्च मेथॉलॉजीच्या हेड आहेत, तर त्यांनी सुद्धा वर्कशॉप कसा कंडक्ट करायचा, काय काय अडचणी येतात, त्यांना कशी मात करायची असते हे सांगितलं, तर त्यामुळे मी त्यांचंही आभार मानतो. आमच्या एच ओ डी चिपुरकर मॅडम, त्यांनी मला ॲक्च्युली जे इन्व्हिटेशन लेटर्स होते तर ते मला फोल्ड करण्यापासून मदत केली, तर त्याच्यामुळे मी आमच्या एच ओ डीचेही आभार मानतो. त्यानंतर आमचे गृहनिर्माण डिपार्टमेंटचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर सिंग सर, त्यांनी म्हणजे वर्कशॉपमधली जी सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असते जेवण, तर त्याची जबाबदारी अतिशय उत्कृष्टरित्या पार पाडली. आणि फक्त त्याच्यासाठीच नाही तर त्यांनी सुद्धा अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला मार्गदर्शन केलं, मला मदत केली, म्हणजे अगदी तो व्हिडिओ कॅमेरा कसा चालू करायचा, प्रत्येक स्पीकरचे एक एक मिनिटाचे व्हिडिओ घ्यायचे, जिओ टॅग फोटो घ्यायचे, तर हे सगळं त्यांनी मला सांगितलं आणि नुसतं सांगितलं नाही तर ते करून घेतलं. आमच्या पीजींची ड्युटी कशी लावायची इथपासून त्यांनी मदत केली, तर त्यामुळे मी सिंग सरांचा सुद्धा आभार मानतो. त्यानंतर रोगनिदान डिपार्टमेंटचे असिस्टंट प्रोफेसर डॉक्टर सुरेश शिंदे सर, मला वाटतं सुरेखा शिंदे मॅडमनी का माया गोखले मॅडमनी विचारलं होतं तुम्हाला गुगल फॉर्म्स बनवता येतात का, तर माझ्यासाठी त्याचं उत्तर नाही म्हणून होतं, मला येत नाही, त्या मला शिंदे सरांनी शिकवलं आणि करून घेतलं ते, त्याच्यामुळे मी तुम्हाला ते गुगल फॉर्म्स पाठवले. मी शिंदे सरांचा सुद्धा आभार मानतो. त्यानंतर सगळ्या टीचिंग स्टाफने म्हणजे चांगला सपोर्टिव्ह स्टाफ आहे आमचा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केला मला, त्यामुळे मी आमच्या सगळ्या टीचिंग स्टाफचाही आभार मानतो. आमचे पी जी स्टुडंट डॉक्टर विद्या, डॉक्टर मृणाल आणि डॉक्टर कृष्णा, तर यांनी प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा पार पाडायला मदत केली, त्यामुळे मी या तिघांचाही आभार मानतो. त्यानंतर नॉन टीचिंग स्टाफ हा सगळ्यात सपोर्टिव्ह होता, पण त्यात सुद्धा राजीव हुसके जे तुम्ही मागे बसलेले बघितले आता नाही ते गेलेले, तर त्यांनी सुद्धा मला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत केली. त्या व्यतिरिक्त रजत, दिलीप मोरे किंवा सतीश काळे असतील किंवा राकेश असेल किंवा हे सगळेच टीचिंग स्टाफ चांगले सपोर्टिव्ह होते आणि वेळोवेळी त्यांनी चांगली मदत केली, म्हणून मी टीचिंग स्टाफचे सुद्धा आभार मानतो, नॉन टीचिंग स्टाफचे सॉरी. आणि जर याच्यामध्ये या वर्कशॉपमध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या माझ्या पर्सनल चुका आहेत, इन्स्टिट्यूटच्या नाही आहेत, तर त्यामुळे म्हणजे चुकांबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि वोट ऑफ थँक्स संपला असं जाहीर करतो. फक्त एकच आहे की हा